आज आपण कार्बनी संयुगे या प्रकरणातील महत्त्वाची कार्बनी संयुगे त्यामध्ये इथेनॉल आणि इथेनोइक ॲसिड या घटकांचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम इथेनॉल हे कसे तयार होईल, तर ऊसाच्या रसापासून साखर बनवताना जी काही मळी तयार होते त्या मळीवर किण्वन प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून इथेनॉल तयार करतात. या इथेनॉलला ॲसिटिक ॲसिड किंवा अल्कोहोल किंवा मद्यार्क असे पण म्हटले जाते. इथेनॉल जर पाहिलं तर त्याला कुठल्याही प्रकारचा रंग नसतो, म्हणजे तो रंगहीन आहे. त्याचा उत्कलनांक 78° सेल्सिअस आहे. तुम्ही जर तो पाण्यामध्ये टाकला तर तो पूर्ण विद्राव्य होतो. आणि जर या विद्राव्य जलीय द्रावणामध्ये जर आपण लिटमस पेपर बुडवला तर निळा लिटमस पेपर निळाच राहील, तांबडा लिटमस पेपर तांबडाच राहील. म्हणजे हे जे काही जलीय द्रावण आहे ते द्रावण उदासीन असते. आता या इथेनॉलचे आपण रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे सोडियम बरोबर अभिक्रिया. सर्व अल्कोहोलची किंवा इथेनॉलची जर आपण सोडियम बरोबर अभिक्रिया केली तर त्या ठिकाणी सोडियमचे अल्कॉक्साईड तयार होते. या ठिकाणी आपण उदाहरण घेतलेलं आहे ते म्हणजे इथिल अल्कोहोलचं. जर तुम्ही त्याला सोडियम बरोबर अभिक्रिया केली तर सोडियमचे इथॉक्साईड तयार होईल आणि यावेळी प्रत्येक अभिक्रियेमधून हायड्रोजन वायू हा बाहेर पडेल. यानंतर आपण याचा दुसरा रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत तो म्हणजे निर्जलीभवन अभिक्रिया. निर्जलीभवन म्हणजे काय, तर जल म्हणजे पाणी. पदार्थाला पाण्यापासून वेगळं करायचं अशी जी अभिक्रिया असेल त्या अभिक्रियेला निर्जलीभवन अभिक्रिया असे म्हणतात. मग आता या ठिकाणी आपण इथेनॉल घेतलेला आहे. या इथेनॉलला सहज सल्फ्युरिक ॲसिड बरोबर 170° सेल्सिअस पर्यंत जर तापवले तर आपल्याला हा जो काही इथेनॉल पदार्थ आहे तो पाण्यापासून वेगळा झालेला दिसेल. म्हणजे जर इथेनॉलमध्ये C2H5OH हे त्याचं रेणूसूत्र आहे, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे 5 हायड्रोजन आहेत आणि हा OH एक अल्कोहोल ग्रुप आहे. याला जर 170° सेल्सिअसला जर आपण तापवलं तर या C2H5मधला 1 हायड्रोजन आणि हा OH अल्कोहोल ग्रुप एकत्र येऊन त्यापासून पाणी तयार होईल. म्हणजेच हे जे काही इथिल अल्कोहोल आहे ते त्या ठिकाणी पाण्यापासून वेगळं केलं जाईल आणि इथे आपला एथीन हा पदार्थ तयार होणार आहे. अशी जी अभिक्रिया असते त्या अभिक्रियेला निर्जलीकरण अभिक्रिया असे म्हणतात. यानंतर आपण दुसरं महत्त्वाचं कार्बनी संयोग पाहणार आहोत ते म्हणजे इथेनॉइक ॲसिड. आता या इथेनॉइक ॲसिडमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड हा एक क्रियात्मक गट असतो. जर आपण याचे काही गुणधर्म पाहिले तर तो रंगहीन आहे, त्याचा उत्कलनांक 118° सेल्सिअस आहे, तो पाण्यामध्ये विद्राव्य आहे. पण इथेनॉइक ॲसिड म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की ते एक आम्ल आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये निळा लिटमस पेपर बुडवला तर तो तांबडा होणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण शुद्ध इथेनॉइक ॲसिड जर घेतले तर त्याचा द्रवणांक हा 17° सेल्सिअस असतो. हिवाळ्यामध्ये जे काही थंड प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये हे ॲसिड गोठतं आणि बर्फासारखं दिसतं. म्हणून अशा ॲसिडला ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड असं पण म्हणतात. आता या इथेनॉइक ॲसिडचे आपण रासायनिक गुणधर्म बघूयात. यामध्ये पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे तीव्र अम्लारी बरोबर अभिक्रिया. आता इथेनॉइक एक ॲसिड आहे, आपण त्याची अभिक्रिया अम्लारी बरोबर करतो. म्हणजे ज्यावेळेस अम्ल आणि अम्लारी यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस आपल्याला दोनच उत्पादित मिळतात, एक म्हणजे क्षार आणि दुसरं म्हणजे पाणी. अशी जी अभिक्रिया आहे या अभिक्रियेला आपण उदासीनीकरण असे म्हणतो. आता या ठिकाणी आपण हे इथेनॉइक ॲसिड घेतलेलं आहे CH3COOH, त्याची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया केली तर आपल्याला सोडियम ॲसिटेट हे क्षार आणि पाणी त्या ठिकाणी तयार झालेले दिसेल. यानंतर आपण याची दुसरा रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत ती म्हणजे इथेनॉइक ॲसिडची कार्बोनेट व बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया. ही अभिक्रिया पाहण्यासाठी या ठिकाणी आपण एक कृती करणार आहोत.
या कृतीमध्ये आपल्याला एक मोठी परीक्षा नळी घ्यायची आहे, एक लहान परीक्षा नळी घ्यायची आहे. मोठ्या परीक्षा नळीमध्ये एक थिसल नरसाळी आपण बसवलेली आहे. त्यानंतर मोठ्या परीक्षा नळीमधून एक वायुवाहक नलिका लहान परीक्षा नळीमध्ये बसवलेली आहे किंवा तिथपर्यंत नेलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मोठ्या परीक्षा नळीमध्ये सोडियम कार्बोनेट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये या थिसल नरसाळ्याच्या साह्याने ॲसिटिक ॲसिड त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे सोडियम कार्बोनेट हा बेस आहे किंवा अम्लारी आहे आणि ॲसिटिक ॲसिड हे ॲसिड आहे. आता या दोघांमध्ये या ठिकाणी अभिक्रिया होईल आणि हे द्रावण फसफसायला सुरुवात होईल. ज्यावेळेस हे द्रावण फसफसेल त्यावेळेस त्याच्यामधून क्षार आणि पाणी तसेच कार्बन डायऑक्साईड तयार होईल. इथे आपण पाहतोय की हे सोडियम इथेनॉइट हे क्षार तयार झालेलं आहे, पाणी तयार झालेलं आहे आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं आहे. आपण जी वायुवाहक नलिका ही लहान परीक्षा नळीमध्ये बसवलेली आहे किंवा त्या ताज्या चुन्याच्या निवळीपर्यंत पोहोचवलेली आहे, त्या परीक्षा नळीमध्ये बुडबुडे यायला सुरुवात होईल. कारण या ठिकाणी हा जो काही कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालेला आहे तो या वायुवाहक नलिकेमधून ताज्या चुन्याच्या निवळीबरोबर अभिक्रिया करेल आणि ही ताजी चुन्याची निवळी दुधाळ त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्यावेळेस इथेनॉइक ॲसिडची कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटबरोबर अभिक्रिया झाली तर त्या ठिकाणी क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे उत्पादिते आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. यानंतर आपण पुढची अभिक्रिया पाहणार आहोत, ती म्हणजे इस्टरीभवन अभिक्रिया. आता इस्टर म्हणजे काय, तर गोड वासाचा पदार्थ. आपण फळे खातो तर त्या फळांमध्ये जो काही वास असतो तो वास त्या फळांमध्ये असणाऱ्या विशिष्ट इस्टरमुळे असतो. आता हे इस्टर नेमके कसे तयार होते, तर कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल यांच्या अभिक्रियेने इस्टर हा क्रियात्मक गट असणारे पदार्थ तयार होतात. मग आता इस्टर तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक कृती करतोय. एक परीक्षा नळी घेतलेली आहे, चंचूपात्र आहे, चंचूपात्र तिवाई स्टँडवर ठेवलेले आहे. बर्नरच्या साह्याने आपण त्या ठिकाणी उष्णता देणार आहोत. सुरुवातीला या परीक्षा नळीमध्ये इथेनॉइक ॲसिड आणि इथेनॉल घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब सल्फ्युरिक ॲसिड टाकायचे आहे आणि या चंचूपात्रामधील पाण्यामध्ये ही परीक्षा नळी तिरकी ठेवून त्याला उष्णता द्यायची. उष्णता दिल्याबरोबर काय होणार आहे, तर या ठिकाणी इस्टर तयार होणार आहे की जे या ठिकाणी एथिल इथेनॉइट हे इस्टर तयार झालेले दिसेल. आता काही वेळानंतर या परीक्षा नळीमधील जे काही द्रावण आहे ते द्रावण दुसऱ्या चंचूपात्रामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये ओतायचे आणि त्याचा वास घेऊन पाहायचा, तर आपल्याला त्या द्रावणाचा वास हा गोड आलेला गोड जाणवेल. कारण इस्टर हा एक गोड वासाचा पदार्थ आहे. आता समजा या इस्टरची आपण सोडियम हायड्रॉक्साईडबरोबर जर अभिक्रिया केली तर आपल्याला परत सोडियम कार्बोक्सिलेट आणि अल्कोहोल तयार झालेले दिसतात. अशी जी अभिक्रिया असते त्या अभिक्रियेला साबणीकरण अभिक्रिया असे म्हणतात. मग मेदापासून साबण तयार करण्यासाठी या अभिक्रियेचा वापर केला जातो. म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईडबरोबर ज्यावेळेस मेद तापवले जाते त्यावेळेस आपल्याला साबण व ग्लिसरीन हे मिळतात. या ठिकाणी आपण या दोन कार्बनी संयुगांचा अभ्यास केलेला आहे. पुढील तासाला आपण महारेणू